आपण आहोत राणी सावरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा मारुती पाकूर यांच्या शेतामध्ये आता या कापसाला आपण विषमुक्त कापूस आहे कुठल्या पद्धतीचे याला रासायनिक खत रासायनिक औषध वापरलेलं नाही श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेने तयार केलेलं जे गोखूर खत आहे ते या कापसाला आतापर्यंत आपण दोन वेळेस दिलेलं आहे आणि आतापर्यंत याला पाच वेळेस पाचवी फवारणी आज गोकृपामृतची सुरू आहे आणि कीटकनाशक म्हणून आम्ही दशपर्णी अर्क ज्या विषारी दहा वनस्पती आहेत आणि गायचं गोमूत्र आणि त्याच्यासोबत लमित लसूण तंबाखू मिरची असं बनवलेलं दशपर्णी अर्क आहे हे आम्ही वापरत असतो जालन्याहून आपल्याकडे इथे शेतकरी आलेले आहेत आपली काय प्रतिक्रिया नाव सांगा मी जालन्यावरून आलेलो आहे माझं नाव अर्जुन शंभर वैद्य जालन्यामध्ये माझं गाव आहे आणि मी आज परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये राणी सावरगाव नावाचं सा गाव आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज या गोशाळेमध्ये मी सरांची कॉटन बघण्यासाठी आलेलो आहे ती कॉटन पूर्ण शंभर टक्के बघण्यासारखी आहे एका एका झाडाला जवळपास मी बोंड मोजलेले संपूर्ण जवळपास सत्तर बोंड आता सध्या लावी आहे याला दहा प्रकारचे विषारी विषारी औषधी वनस्पती आणि त्याच जे आर्क काढलेला आहे तो स्प्रे करण्यात आलेला याला जवळपास आर्क म्हणतात आणि पाच फावर्ने केलेले आहे आणि याला गोखूर खत प्रत्येक प्रत्येक पूर्ण शेताला गोखर खत वापरलेला आहे आणि इथं लाईव्ह प्लॉट दिसत आहे कुठलाही प्रकारचा अटॅक नाही सत्तर बोंड लाईव्ह पकलेले आहे तुम्ही कुणीकडे पण बघू शकता आणि बघण्याजोगा आहे जवळपास एकंदरीत आज जर सत्तर बोंड जर म्हणलं तर एकरी अठरा ते वीस चा उतारा येणं आवश्यक आहे हमका येणार हंड्रेड अँड वन पर्सेंट कुठलाही अटॅक नाही कुठलाही व्हायरस नाही कुठला मी अशोक खटी ससपूर जवळ माझी परभणीच्या जवळ शेती आहे मी कोरेसरांचा कापूस बघण्यासाठी आलेलो आहे त्यांचा कापूस एकदम पूर्ण एकदम जबरदस्त आहे आणि सत्तर ते ऐंशी बोंड त्यांचे परिपक्व आहेत कापसाला त्यांच्या कापसाची कंडिशन पण एकदम चांगली आहे तर बघा बंधू आपण गाय आधारित शेती होऊ शकते का होऊ शकतो आपण बघितलं तर ह्या सध्याच्या युगामध्ये खूप महागड्या औषधांचा वापर आपल्याला करावा लागतोय कुठल्याही प्रकारचं रासायनिक औषध रासायनिक खत न वापरता गाय आधारित शेती होऊ शकते सोबत गोकृपाम्रत आणि गोखूर खत आपल्याला मिळेल संपूर्ण महाराष्ट्रात गोकृपामृत मोफत आहे आणि गोखूर खतसुद्धा आवश्यकतेनुसार आपणास पोच मिळेल नंबर घ्या चौऱ्याण्णव एकवीस अडतीस अठ्ठ्याण्णव एकसष्ट शिवप्रसाद कोरे राणी सारोगाव धन्यवाद जय गोमाता आणि बुरशीनाशक म्हणून हे ताक गोकृपामरत त्यानंतर हे गाईचं देशी गाईचं ताक आणि गोशाळेने बनवलेलं गोमूत्र आणि दहा वनस्पतीपासून बनवलेली विषारी दशपरणी अर्क दोनशे मिली असं आपण आता या कापसाला फवारत आहोत आपण आहोत मारुत्या यांच्या शेतामध्ये ते पहा या कापसाला विषमुक्त कापूस आहे एक लिटर ताक वीस लिटर पाणी त्याच्यानंतर दोनशे लिटर दशपरणी अर्क आणि पाच लिटर गोकर पामरची या कापसाला आपण आता फवारणी करत आहोत अतिशय महागड्या औषधांमुळे शेतकऱ्याचं पूर्ण कंबर्ड मोडलेलं आहे खर्च खूप आहे त्या तुलनेमध्ये उत्पन्नाची कमी गॅरंटी आहे आणि आलं एकूण तिकून उत्पन्न निसर्गाच्या वेगवेगळ्या संकट यामुळं शेतकरी अडचणीत सापडतो तर त्याला पर्याय म्हणून गोशाळ आपल्या सदैव